गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाच्या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्री कृष्णे वंदूतयाते। श्रुति स्मृति पुराणानां आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्र भाष्य कृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदांत सिद्धांत गोचरं तम गोचरं गोविंदं परमानंदं सद्गुरुं प्रणतोस्म्यहम्। हरि ओम तत्सत्। स्थूल देहाचा विषय चाललेला आहे तो समता संपत नाही असं एकदा वाटतं की त्याच्यात तो कसा बांधतो आणखीन त्याच्यातनं कसं सुटायचं हे पुन्हा पुन्हा सांगतायत। अजूनही तोच विषय सुरू आहे। आपण पाहिलं की ज्याची बुद्धी मलिन आहे म्हणजे ज्याला वासना संस्कार पूर्वजन्मीचे अजून शुद्ध झालेली नाही आहे, कुठल्याही गोष्टींची आसक्ती फार आहे, असे जे आहेत अनच्छ बुद्धे हे असं आधीच्या श्लोकात 83 श्लोकात म्हटलं होतं त्यांनी की मलिन बुद्धी स्वच्छ जी नाही आहे ती बुद्धी, आणि स्वच्छ नाही याचाच अर्थ असा आहे की जी ईश्वराकडे जात नाही आहे, जी संसारातच रमलेली आहे, आणखीन संसारात इतकी आसक्त आहे की आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी काहीही करायची त्याची तयारी आहे, अशी जी बुद्धी ती अनच्छ बुद्धी असं इथे म्हटलेलं आहे की मलिन बुद्धी म्हणजे मल दोष आहे तिथे। विक्षेप मल आणि आवरण हे जे तीन आहेत तर त्यातला मल जिथे आहे, विक्षेप तर आहेच, विक्षेप मलाच्या नंतर जातो कारण चित्ताचं चांचल्य म्हणजे चित्त इकडे तिकडे जातं भेद बघत असतं त्याला विक्षेप म्हणतात। आपण क्षेपणास्त्र म्हणतो ना तसा तो विक्षेप शब्द आलेला आहे। क्षेपणास्त्र म्हणजे जे फेकून मारायचं अस्त्र असतं त्याला क्षेपणास्त्र म्हणतात, तसा विक्षेप विशेष करून जे बाहेर फेकलं गेलं आहे म्हणजे ज्याचं भासमान होत आहे म्हणजे जो भेद आहे म्हणजे जो सगळं जग आहे त्यालाच विक्षेप असं नाव आहे। आणखीन ह्या विक्षेपात रमणारा त्याच्याच मागे धावणारा तिथे त्याला तो विक्षेप दोष जो आहे तो असतो, म्हणून चित्ताचं चांचल्य म्हणजे विक्षेप अशा पद्धतीने त्याची व्याख्या केली जाते। सगळ्या संसारात रमणारा, भेदात रमणारा, जगात रमणारा तो रमणारा आणखीन ते हवंच म्हणून आणखीन कुठच्याही मार्गानेच ते मिळवायचंच ह्यात फरक आहे। रमणारा तो विहित मार्गाने पण जाऊ शकतो, शास्त्रामध्ये त्याला विषयी असं म्हणतात, आपण विषयी म्हणजे कुठच्याही विषयाच्या मागे धावणारा असं म्हणतो, पण त्याला शास्त्रात विषयी जो विहित भोग घेतो त्याला शास्त्रामध्ये विषयी म्हणतात। आणखीन जो कसेही भोग घेतो भोगाच्यासाठी काहीही करतो त्याला पामर असं नाव आहे। पामर विषयी साधक सिद्ध अशा पद्धतीने म्हटलेली आहेत ती सगळी, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी आहे। आता दासबोधात बद्ध मुमुक्षू साधक सिद्ध अशा पद्धतीने मांडणी आहे, कुठेही अशी आहे कुठे, म्हणजे हे सगळे सिस्टीमचे प्रकार आहेत, त्याच्यात बाकी फारसा फरक आपल्याला दिसणार नाही। चार कॅटेगरीज ज्या आहेत त्या त्याच आहेत, फक्त त्या सिस्टीमप्रमाणे त्यांची नावं बदलतात। हे परमार्थात नेहमी लक्षात घ्यायचं की आपण वेगवेगळी जी पुस्तकं वाचतो तर त्या सगळ्या ग्रंथातनं सांगितलेलं असतं एकच, नावं फक्त वेगळी असतात, ती जोडणी आपल्याला करून घ्यायला लागते, ती
ती जर का केली नाही तर आपल्याला गोंधळ होतो की इथे असं सांगितलं होतं, आता असं सांगतायत, मग मी काय करायचं. तर तसं करून घ्यायचं काहीही कारण नाही, त्याची लक्षणं बघायची. आणखीन ती जुळतायत ना इथे, मग तेच ते. ह्या पद्धतीने आपण त्याचा निकाल करून घेऊ शकतो. मग असा जो मलिन बुद्धीचा आहे तर त्याला पावलो पावली मृत्यूच्या जवळ तो जात असतो. आणखीन आयुष्याचा क्षय होऊन पुन्हा पुन्हा जन्माला पण येत असतो तो. पण जो शुद्धचित्त झालेला आहे, शुद्धचित्त कशाने होतं, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना याने चित्त शुद्ध आणि शांत होतं. बरोबर आहे ना, की फळाची अपेक्षा जर का नसली तर मला हे हवंच, अशा पद्धतीने जी मलिन बुद्धी होती, आसक्त बुद्धी होती, हवंच म्हणून काहीही करीन असं जे होतं, ती मुळात फळाची अपेक्षा नाही आहे, ईश्वरांनी सांगितलेलं काम, माझ्या वाट्याला आलेलं काम, म्हणून मी कर्तव्यबुद्धीने उत्तम करते, ईश्वराची आज्ञा म्हणून ते उत्तम होत आहे. फळाच्या अपेक्षेने उत्तम नाही, फळाच्या अपेक्षेने उलट जरा कमी होईल, कारण तिथे चित्ताची अस्वस्थता असते, मिळेल की नाही, कसं मिळेल, किती मिळेल, कधी मिळेल, सगळी अस्वस्थता असते. म्हणून जो ईश्वराज्ञा म्हणून कर्म करतो त्याचं कर्म कुठल्या तरी इच्छेने केलेल्या कर्माच्यापेक्षा कितीतरी जास्त चांगलं होतं, जास्त उत्तम फळ त्याला मिळतं. म्हणजे जे फळाच्यासाठी इच्छुक असतात त्यांनी सुद्धा हा विचार करायला हवा की मी फळाची अपेक्षा नाही ठेवली तर मला मिळणार नाही का, उलट जास्त चांगलं व्यवस्थित मिळेल, निर्णय जास्त योग्य होतील, आणि जे प्रारब्धात आहे ते मिळणारच आहे, ते टळणारच नाही आहे कधी, हे लक्षात घ्यायचं. आणखीन कर्म निष्काम करायचा, फळाची अपेक्षा ठेवायची नाही, म्हणजे मला कोणी चांगलं म्हणेल, माझं नाव कुठेतरी राहील, कसलीही अपेक्षा नाही ठेवायची. मला मुलांनी मनंतर सांभाळावं अपेक्षा नाही ठेवायची. आपलं कर्तव्य आई वडील म्हणून आपण निभावायचं, मुलांनी त्यांचं कर्तव्य करायचं की नाही तो त्यांचा प्रश्न आहे, ते मी नाही ठरवायचं. हे सगळं लक्षात घेऊन जेव्हा आपण कर्म करत जातो त्यावेळी चित्त शुद्ध व्हायला लागतं. शुद्ध आपल्याला कारण लक्षात येत आहे की तिथे अपेक्षा नसल्यामुळे काहीही करून मला हे मिळालंच पाहिजे अशा तऱ्हेच्या वासना तिथे नसतात, आणि त्यामुळे चित्तशुद्धी होत जाते जेव्हा आपण निष्काम कर्म करतो तेव्हा. आणि तसंच जेव्हा आपण निष्काम उपासना करतो तर त्यावेळे ईश्वराकडनं काहीतरी मला मिळायला हवं, चित्त अशांत असतं. ईश्वराची मी उपासना केली म्हणजे जगातलं काहीतरी मिळायला हवं, चित्त अशांत असतं. ती सगळी अशांती निष्काम कर्म केलं, आपलं उपासना केली तर जाते, कारण मला ईश्वराच्याकडनं त्याच्या प्रेमाशिवाय त्याच्याशिवाय दुसरं काहीही नको आहे. मग दुसरं काहीही नको आहे म्हटल्यानंतर, तोच मला हवा म्हटल्यानंतर जेवढं एकाग्रता येते त्याच्याबद्दल प्रेम हळूहळू जास्त जास्त वाढायला लागतं. चढता वाढता प्रेमा असं म्हटलेलं आहे की वाढणारं प्रेम आहे तिथे, नित्य नवादिस जागृतीचा अशा पद्धतीने ते प्रेम वाढत असतं. आणखीन आपल्याला जास्ती जास्त त्याच्याजवळ आपण जात जातो. हे सगळं ह्या निष्काम पद्धतीने होतं. आणखीन अशा चित्तशुद्ध शांत झालेल्याला जेव्हा सद्गुरूंचा उपदेश होतो त्यावेळी वेदशास्त्राच्या अनुकूल तर्क, श्री गुरुकृपा, ईश्वर कृपा ह्या सगळ्यांनी आत्मसाक्षात्कारूपी फळाची प्राप्ती निश्चयाने होते असं 83 सांगितलं होतं. आता पुढे सांगतायत ते की तुला खरोखरी मोक्षाची इच्छा आहे का हा विचार कर. मोक्षस्य कांक्षा यदि वयी तवा असती त्यजाति दूरान विषयान विषम यथा पीयूषवत तोषदया क्षमार्जवम प्रशांती दांतीर भज नित्यमादरात. तुला खरोखरी जर का मोक्षाची इच्छा असली, आत्ता म्हटलं की तुला मिळेल नक्की जर का अशा पद्धतीने गेलास तर. पण आणखीन पुढे सांगतात की तुला खरोखरीच आहे का मोक्षाची इच्छा. जर का मोक्षाची इच्छा खरोखरी असली तर काय कर. त्यज काय, अतिदूरात त्यज काय, विषयान अतिदूरात त्यज म्हणजे विषय जे आहे ते पूर्णपणे दूर, म्हणजे फेकून दे, टाकून दे,
विषयांचा विषय टाकून दे, याचा अर्थ विषयांची इच्छा टाकून दे. जसं विष टाकावं तसं, विषाला काही आपण घ्यायला जात नाही. अगदी कितीही भुकेले असलं आणखीन आपल्याला पेय म्हणून विष समोर ठेवलं, आपण घेऊ का ते, कितीही तहानलेले असलो तरी. तसे विषय जे आहेत ते विषाप्रमाणे दूर टाकून दे. आणखीन अमृत आहे अशा पद्धतीने, अमृताप्रमाणे काय स्वीकार, मोठी यादी दिलेली आहे. संतोष, दया, क्षमा, सरलता, शम आणि दम. पीयूषवत म्हटलंय. तोष म्हणजे संतोष, पूर्णपणे आपण ज्याला म्हणतो संतोष, म्हणजे जे आपल्याला मिळतंय ना, तर त्याच्यात शांती, समाधान हे वाटणं. ठेविले आनंदे तैसेची राहावे, ह्याचा अर्थ असा नाही होत की मी प्रयत्न नाही करायचा, पण प्रयत्नांच्या नंतर जे काय मला मिळत आहे, तर त्याच्याकडे ते शांतपणे आनंदाने स्वीकारायचं. आणि मला का नाही मिळालं, मी काय प्रयत्न नव्हता का केला, मला काही येत नाही का, वगैरे पद्धतीने जर का आपण कुरकुर करत राहिलो, चिडत राहिलो, तर संतोष राहत नाही. म्हणून सगळ्या प्रयत्नांनंतर जे मला मिळणार आहे, तर त्याच्याकडे मी आनंदाने ते स्वीकारायचं, आनंदाने त्याच्यात राहायचं, हा संतोष आहे. दया भूतेषु, दया भूतेषु म्हटलेलं आहे ना, किंवा पुण्य पर उपकार म्हणून म्हटलेलं आहे. दया हा जो गुण आहे, हा माणसाच्यात कधी येतो, ज्यावेळे अंतःकरण सेन्सिटिव्ह असेल त्यावेळेस येतो. सेन्सिटिव्हिटी नसली तर कठोर असलं जर का, कोणाबद्दल काय जाऊन दे भोगतात, मला काय त्याचं, अशा पद्धतीने होऊन जातं. पण दया कधी वाटते, तर बुडते जन देखवेना डोळा म्हणूया, किंवा लोक दुःखात उगाचच राहत आहेत, त्यांना पूर्ण सुखरूप होणं शक्य आहे तरी दुःखात राहत आहेत, ह्या सगळ्यांनी त्यांना वाईट वाटतं, लोकांची दुःख बघवत नाहीत. मग त्याच्यासाठी ते जे काय शक्य आहे तर ते करतात. एकदा आमचे श्रीगुरु म्हणाले होते, ते वारकरी आहेत, तर ते म्हणाले की कोणाला जर का दारू सुटावी म्हणून माळ घालायची इच्छा असली तर ते सुद्धा आम्ही करतो, कारण दारू जर का सुटली तर त्याला जरा घरात शांती येते, जरा समाधान येतं, प्रपंच नीट होतो. आणि जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही, हा प्रश्न असतोच नेहमी, की जर का संसार नेटका असला तर परमार्थाचा विचार करता येतो. ज्याला खायलाच धड नाही आहे, ज्याचं मन जागेवरती नाही आहे, तो परमार्थ कसा काय करू शकेल. म्हणून दया जी आहे, दया भूतेषु अलोलुपत्वम वगैरे गीतेत सांगितलेलं आहे, आत्मवत सर्व भूतेषु म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे याचा एवढाच अर्थ आहे की आत्मवत सर्व भूतेषु म्हणजे गाईला मी गरम कपडे आणखीन सगळं असं करायला जाणार नाही आहे थंडी असली तर, तिला ज्या पद्धतीने गरज आहे त्या पद्धतीने देणार आहे, तिचं अन्न तिला व्यवस्थित देणार आहे. सर्व भूतेषु दया म्हणजे आत्मवत सर्व भूतेषु, म्हणजे जसं मला काही गोष्टींचा त्रास होतो तसा त्यांना पण होऊ शकतो. नैष्ठुर्य नाही तिथे, निष्ठुरता नाही, ही दया आहे. जे काही शक्य आहे ते आपण आपल्या परीने करावं, पण व्यावहारिक सत्तेत तिथे गडबड होऊन देऊ नये, एवढं अगदी लक्षात ठेवायचं की व्यावहारिक सत्ता मोडून मदत करायला धावायचं नाही आहे. क्षमा पुढला जो आहे, दया, क्षमा, आर्जव. क्षमा, आता क्षमा जी असते तर त्याच्याबद्दल बरीच गोंधळ होतो, म्हणजे कोणी अपराध केल्यानंतर क्षमा करणं हे अगदी बरोबर आहे, पण ही क्षमा जी आहे ही वैयक्तिक पातळीवरती, ह्याच्यात बरेचसे पैलू येतात की समाजाच्या बद्दल किंवा युद्धात म्हणा, जसं प्रतापराव गुजरांनी केलं होतं शिवाजी ज्याच्यात, की त्यांनी याला पकडला आणखीन त्यांनी माफी मागितल्यावर सोडून दिला,
शिवाजी महाराजांनी त्याची काढली की नाही तिथे क्षमा नाही. पृथ्वीराज चौहानांनी तेच केलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणजे आपण जे 17 वेळा सोडलं आणि जेव्हा नंतर त्यांना पकडलं तेव्हा त्यांचा शिरच्छेद झाला, हाल करून मारण्यात आलं नुसतं नाही. म्हणून क्षमा जी आहे ती अशा शत्रूला क्षमा नाही आहे. शास्त्र सांगतं की जे अतताई असतात त्यांना काहीही विचार न करता ठार करावं. आपण ठार नाही तरी तिथे अपराधांना क्षमा नाही आहे, पण त्या व्यक्तीला क्षमा आहे हे लक्षात घ्यायचं आहे. अपराधांची शिक्षा झालीच पाहिजे, पण व्यक्ती जी आहे तर तिच्याबद्दल माझ्या मनात कटुता वैर हे राहता कामा नाही आहे. कठीण आहे ना शिक्षा? तर म्हणजे जसं न्यायाधीश करतो ना, अपराध जो करतो तर त्याला शिक्षा देतो, पण त्याच्याबद्दल काहीही मी अशी कशी शिक्षा दिली असंही नसतं किंवा काय हा अपराधी मी काय करतो आहे वगैरे काहीही पद्धतीने तिथे न्यायाधीशाच्या मनात नसतं. तशी क्षमा त्याच्या मनात जसं राहत नाही तशी क्षमा आपल्याला करता आली पाहिजे. कोणी आपल्याला नावं ठेवली, ठीक आहे ना, त्याच्या तमोगुणाच्यामुळे ठेवली त्यांनी. माझ्यात आहेत का ते? माझ्यात जर का खरोखरी ते दोष असले तर मी त्याचे उलट आभार मानायला हवेत की माझे दोष दाखवून दिले. निंदकाचे घर असावे शेजारी का म्हणतात. माझे दोष मला कळतात आणि माझे दोष मला कळले तर मी ते सुधारू शकते ना. सगळ्या अवगुणातला अवगुण म्हणजे आपले अवगुण वाटती गुण, समर्थ सांगतात. हा सगळ्यात मोठा अवगुण आहे. अवगुणांनाच गुणांचं स्वरूप देणं हे योग्य नाही आहे. म्हणून निंदक उलट जर आपल्याला फायदाच करून देतात हे आपण लक्षात घ्यायचं, आणखीन त्यांचे आभार मानायचे. जर का कोणी काही आणखीन त्रास द्यायला लागलं प्रतिकार जरूर करायचा, पण त्याच्याबद्दल कटुता नाही. त्याचं गुण जे आहेत तर त्याच्याबद्दल आदरच ठेवायचा. त्याचे जर का दोष असले वैयक्तिक पातळीवर त्याला क्षमा विसरायचं. हे प्रत्येकाचं वेगळ्या पद्धतीने होतं हेही तेवढंच खरं आहे. आपल्या प्रवृत्तीप्रमाणे होईल हेही खरं आहे, पण मनात कसलीही कटुता नको. याला एक आणखीन होतं की जसं त्याच्या गुणांचा विचार आहे तसा माझ्या प्रारब्धाचा पण तिथे विचार आहे. की जर का मी कधीतरी त्याला अशा पद्धतीने त्रास दिला असला, कधीतरी त्याला नावं ठेवली असली कुठच्या तरी जन्मात असेल, तर त्याची तो परतफेड करतो आहे. मी कशाला त्याच्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं? मी ते स्वीकारायलाच हवं. म्हणजे माझ्या प्रारब्धातलंच एक दूर झालं ह्या पद्धतीने आपण विचार करू शकतो. असं क्षमा जी आहे ती वैयक्तिक पातळीवरती करायला हवी. ती बलवंताची क्षमा पाहिजे. ती दुबळ्याने नाईलाजाने केलेली क्षमा नाही आहे. कपॅसिटी असून जो क्षमा करतो ती खरी क्षमा आहे. जो दुबळा आहे ज्याला काही करताच येत नाही, ठीक आहे तुला केली बाबा क्षमा म्हणेल, पण त्या क्षमेला काही अर्थ आहे का? त्याला ताकदच नाही आहे तेवढी. पण ताकद असून जो क्षमा करतो विसरून जातो तो खरा क्षमाशील असतो. सरलता ऋजुता वगैरे म्हणतात त्याला. अर्जुनाला तू सुमन आणि शुद्धमती आनंदकू अनन्यगती वगैरे म्हटलेलं आहे. आणि अर्जुनाचा अर्थच मुळात सरळ मनाचा असा आहे. सगळ्या आपल्या व्यवहारात सरळपणे वागायचं आहे. जे खळांची व्यंकटी सांडो माऊलींनी मागितलं आहे ना, खळांची व्यंकटी सांडणं म्हणजे वाकडेपणा मनातला जाणं. तिरकस चाल असते ना, तशी तिरकस चाल नको, सरळ चाल पाहिजे. मनात छक्के पंजे बाळगून कटकारस्थान करून हे नाही, तर मन सरळ पाहिजे. सगळ्यांच्यात दोष बघणं, सगळ्यांच्यात दुर्गुणच बघणं ही मनाची सरळता नाही आहे. समर्थ अशाबद्दल म्हणतात की
ज्याला सगळे वाईटच दिसतात तर एकला भला कशावरूनही? अवघ्याची नष्ट, सगळेच जर का वाईट आहेत तर हा का एकटा चांगला आहे का? म्हणून सरळता पाहिजे, सौम्य ऋजुता ह्या गोष्टी पाहिजेत. हे सत्वगुणाचे गुण आहेत आणि सत्वगुण जो असतो तर त्या तो असल्याशिवाय साधन आपल्याला करता येत नाही हे लक्षात घ्यायचं. सत्वगुणाच्यामुळे आपलं साधन घडतं, ते साधनाचं साधन आहे असं सांगतात. कारण सत्वगुण असला तर माझ्यात सरळता असणार आहे, माझ्यात क्षमा दया शांती वगैरे सगळं असणार आहे, ज्ञानाची तळमळ असणार आहे, आनंद असणार आहे, हे सगळे सत्वगुणाचे आहेत. म्हणून सरळता जी आहे ती सुद्धा अशी सत्वगुणाची आहे. शम आणि दम हे तर आपल्याला काय म्हणूया, वैराग्य शम दम हे साधकाच्या मानगुटीला बसल्यात म्हणायला पाहिजे होतं पण तसं नाही म्हणतायत. हे सतत पाहिजेत, सतत आपल्या समोर ठेवलेलं आहे शंकराचार्यांनी. जिथे शमदम येतं तिथे बाकीचे सगळे सहा आलेच. सहा जिथे येतात ते म्हणजे शमदम उपरम श्रद्धा समाधान तितिक्षा, जिथे हे सहा येतात तिथे उरलेले तीन जे आहेत षटकच्या बरोबर विवेक वैराग्य मुमुक्षुत्व हे आलेच. म्हणून जेव्हा अशा पद्धतीने एखादा शब्द येतो तर त्यावेळे हे साधन चतुष्टय संपन्नता ही आपल्याला स्वीकारायला लागते. तिथे इथे आणि शम आणि दम एवढे दोनच म्हटलेले आहेत. तर ह्या सगळ्यांना सगळ्यांची प्राप्ती करून घे, यांचं सेवन कर म्हटलंय, भजनित्य आदरात म्हटलेलं आहे. आता नित्य आदरात भज जे आहे ते भजन करायचं म्हणजे ती मिळवायचेत. प्रत्येक जण काही अशा ह्या दैवी संपत्तीसह जन्माला आलेला नसतो पण प्रयत्न केले तर आपल्याला हे सगळं मिळू शकतं. मुख्य हा मुद्दा असतो की आपल्याला प्रयत्न करायला सांगतायत. प्रयत्न का सांगतात तर प्रयत्नांती परमेश्वर हे आहेच. जेव्हा प्रयत्न त्या दिशेने केले जातात त्यावेळी ती गोष्ट आपल्याला नक्की मिळू शकते. योग्य दिशेने मात्र प्रयत्न पाहिजेत, पुरेसे प्रयत्न पाहिजेत. जर आहे केलं दिलं अर्धवट सोडून, अशी पुष्कळ माणसं असतात की एखाद्या कामाला हात घालतात सोडून देतात, चांचल्य रजोगुण. पण रजोगुणात जर का सत्वगुण किंवा तमोगुणाचा देखील भाग जिथे मरीन किंवा मारीन वृत्ती आहे, सत्वगुण सातत्य आहे, ते जर का असले तर तडीला नेतं माणूस कुठलंही काम असलं तरी. म्हणून शम दम हे सगळे जे आहेत ते शास्त्रांनी आपल्याला कमवायला सांगितलेले आहेत. ज्या अर्थी सांगितलं आहे त्या अर्थी ते कमावता येतात. विवेक वैराग्य सगळं कमावणं शक्य आहे, फक्त त्याच्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करायला लागतात, त्यांचं महत्त्व पटायला लागतं. जीवनात त्याला महत्त्व आहे हे जर का कळलं तर मग आपल्याला आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू ना, नाहीतर कशाला प्रयत्न करणार आहोत आपण. महत्त्व आहे, मिळवण्यासारखं आहे असं जर का असलं तरच प्रयत्न आपले होणार आहेत, नाहीतर प्रयत्न आपले होणार नाही आहेत. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मिळव म्हणून आपल्याला इथे सांगितलेलं आहे. ही सेवन कर, त्याच्याशिवाय परमार्थात गती नाही आहे पुढे. म्हणून तुला जर का मोक्ष निश्चितपणे हवा असला, तीव्र मुमुक्ष असली थोडक्यात, खरी इच्छा असली, तर कुमार्ग टाकून योग्य मार्ग धर, दैवी गुणसंपद मिळव, आणखीन गुरुपदेशाने ते प्राप्त करून घे. आणखीन काय आहेत तर पुढे अनुक्षणम यत परिवृत्त्य कृत्यम अनाद्य विद्या कृतबंध मोक्षणम देह परार्थो य मनुष्य सॉरी मुष्य ममुष्य पोषणे य सज्जते स्व स स्वमनेन हंती. म्हणजे इथे अनादि अविद्या कृत बंध मोक्षणम, परत ते चालं की अनादि अविद्या जी आहे, कधी जी निर्माण झाली माया अविद्या ते माहिती नाही म्हणून ती अनादि आहे. तिला प्रवाह रूपाने अनादि असं शास्त्र सांगतं. स्वरूप जे आहे म्हणजे ब्रह्म जे आहे म्हणजे आत्मा जो आहे
तो स्वरूपाने अनादी आहे, म्हणजे अनादी तो मुळात आहे कारण तो कधी जन्माला आलेला नाही आहे. आणि मायेच्याबद्दल ती कधी जन्माला आली माहीत नाही आहे. फरक लक्षात घ्यायचा की तो मुळातच अनादीच आहे, अनादीच आहे, कारण त्याला आदी नाही, कधी त्याला जन्म नाही, कधी त्याला मृत्यू नाही. पण माया तशी नाही आहे, माया अनादी आहे पण शांत आहे. शांत आहे म्हणजे विवेक जेव्हा जागा होतो, विवेक प्रलय असं त्याला दुसरं नाव आहे, किंवा आत्यंतिक प्रलय असं नाव आहे. प्रलय पाच सांगितलेले आहेत शास्त्रात, दोन त्यातले ब्रह्मांडाच्याबद्दल आहेत, दोन पिंडाच्याबद्दल आहेत, आणखीन एक जो आहे तो आत्यंतिक प्रलय किंवा विवेक प्रलय असं म्हणतात. ब्रह्मांडाच्याबद्दल म्हणजे ब्रह्मदैव जेव्हा झोपतो तर तेव्हा सगळी सृष्टी आपल्या कारणात विलीन होते. आणखीन जेव्हा दुसरा ब्रह्मदेवाचा मृत्यू जेव्हा होतो तर तेव्हा सगळी सृष्टी मायेच्यामध्ये बीजरूपानी जाते, आणखीन ती माया ब्रह्मरूपात विलीन होते, फक्त ब्रह्म राहतं. त्याला ब्रह्मप्रलय किंवा ब्रह्मदेवाचा मृत्यू असं म्हटलेलं आहे. पिंडाच्याबद्दल जे दोन प्रलय आहेत, ती रोजची झोप जेव्हा सगळं जग आपलं नाहीसं होतं, आणखीन दुसरं मृत्यू जेव्हा पुन्हा जग आपल्याला आपलं जग नाहीसं झालेलं आहे त्यावेळेस होतं, आपल्याला माहिती नसतं, दोन्ही वेळे आपल्याला माहीत नसतं. आणि विवेक प्रलयात मात्र विवेकानी आणखीन विचारांनी आणि साधनेनी जगाचं स्वरूप कळलेलं असतं, देहाचं स्वरूप कळलेलं असतं की हे काहीही शाश्वत नाही आहे, टिकणारं नाही आहे, अशा पद्धतीने त्याचा पूर्ण बाध झालेला असतो. ते दिसतं तसं नाही हे कळलेलं असतं, त्याच्या नादी लागण्यात अर्थ नाही आहे, खरं सुख कुठं आहे हे सगळं कळलेलं असतं. आणखीन मग जग असून नसल्यासारखं होतं, मी ब्रह्म आहे हे पक्कं होतं, तो अत्यंत आनंदात जीव राहतो. आणखीन जगाचा परिस्थितीचा कसलाही त्याच्यावरती अनुकूल प्रतिकूल कसलाच परिणाम होईन असा होतो, म्हणजे सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे, लाभालाभनं धरावे मना माझी, म्हणून जे म्हणतायत माऊली, तर तशी त्याची अवस्था होऊन जाते. सुखे संतोषानं यावे, कारण सुख म्हणजे काय, तात्पुरतं मिळालेलं आहे, ठीक आहे, दुःख आलं काय फरक पडतोय, सिनेमात जे सुख दुःख येतात त्याने आपल्याला काही फरक पडतो का. तसंच आहे, खेळा ऐसा प्रपंच मानावा म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात, ते का म्हणतात, ह्याच पद्धतीने सगळ्या ह्या प्रपंचाकडे बघता येतं. आणखीन मग जे एकनाथ महाराज म्हणतात की कौतुकतूप आहे संचिताचे, सॉरी मला वाटतं तुकाराम महाराज म्हणतात की कौतुकतूप आहे संचिताचे, हे जे सांगितलेलं आहे ते कौतुक कसं काय बघता येतं, म्हणजे मला जर का उद्या कॅन्सर झाला समजा, किंवा दुसरं काही झालं, तर ते कौतुक म्हणून मी बघायचं का नाही बघायचं. देहाला होतं, ह्या स्थूल देहाचा विचार आहे, हा स्थूल देहाला रोग झाला, होऊन दे, काय कर्माप्रमाणे होणार आहे तर होऊन दे, शरीराला मी थोडंच शरीर आहे, ह्या पद्धतीने जाता येतं. आणि त्याचं सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभव जया जयो हे जे म्हटलेलं आहे, हे सगळं विवेक प्रलयाच्यामुळे होतं. आणखीन ही अविद्या कृत बंध मोक्षणम जे आहे, ती ही अनादि अविद्या अशी आहे. आणखीन ती शांत आहे म्हणजे विवेक प्रलयाने तिचा अंत होतो. अंत होतो म्हणजे आपण जोपर्यंत प्रारब्ध आहे त्याला अविद्या लेश असं नाव आहे. हा अविद्या लेश असेपर्यंत आपल्याला जग दिसणार आहे, व्यवहार चालणार आहे, पण मृत्यूनंतर त्याला पुनर्जन्म नसतो. त्याचा जो मृत्यू असतो तर तिथे तो विदेह मुक्ती असं मग म्हटले आहे. वेगवेगळ्या पद्धतीने मुक्तीच्या बद्दलची नावं पण आहेत, कोणी विदेह मुक्ती, जीवनमुक्ती, सद्योमुक्ती वगैरे बऱ्याच पद्धतीने त्याची नावं आहेत. सगळ्या गोष्टी जवळजवळ एकच आहेत. विदेहमुक्ती म्हणजे देह नसलेली. आता देह मी नाही आहे ही जर का खात्री असली तर ती एक प्रकारची विदेहमुक्तीच आहे, किंवा समाधी ती विदेहमुक्तीच आहे. म्हणून
ही नावं परत इंटरचेंजेबल आहेत थोडीशी. जिवंत असताना मुक्ती जी आहे, सद्योमुक्ती जी आहे, ती आपलं एम असतं. आणखीन ही मुक्ती मिळण्यासाठी ह्या अनादि अविद्येने जे आपल्यावरती बंध टाकला आहे, कुठला बंध आहे? मोह. अनादि अयम मोह, हा मोह जो आहे हा अनादि आहे. जेव्हा माया अविद्या निर्माण झाली त्याच वेळेस त्याच्यावरती आपल्या स्वरूपावरती आवरण पडलं आहे. मी कोण आहे हे मला कळत नाही आहे, आणि मी कोण हे न कळणं हा अनादि मोह आहे. हा मोह आपण देहाच्या बद्दल मी देह अशा पद्धतीने पकडतो, म्हणजे मी ब्रह्म आहे हे न कळल्यामुळे मला नाही ते भ्रम व्हायला लागतात. मी म्हणजे देह आहे, मी म्हणजे स्त्री आहे, मी म्हणजे माझं आता वय झालं आहे वगैरे, हे सगळे जे भ्रम आहेत हे ह्या अनादि मोहामुळे होतात. ह्या मोहातून मुक्त होणं, ह्या बंधातून, त्यांनी त्या मोहामुळे जे बंध निर्माण झालेले आहेत, देहतादात्म्य, जगत सत्यत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, हे तीन मुख्य आहेत. देहतादात्म्य आपलं त्याचाच विषय चाललेला आहे सतत, की मी म्हणजे देह हा जो त्या मोहातनं जन्माला आलेला भाव आहे, ही जी वासना, देहवासना म्हणून म्हणतात त्याला, ती जी आहे ती टाकणं हे मनुष्य जन्माला आल्यानंतरचं कर्तव्य आहे आपलं. सकल धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. स्वधर्म म्हणून आपल्याला वाट्याला आलेली सगळी कर्म असतात, पण खरा स्वधर्म जो आहे तो स्वरूपी राहणे हा आहे. मला स्वरूपाची, स्वस्वरूपाची प्राप्ती व्हावी हा खरा स्वधर्म आहे. आणखीन हे मूळ कर्तव्य आहे. हे कर्तव्य टाकून जो इथे काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या, की दुसऱ्यांच्यासाठी परार्थो अयम अमुष्य पोषणे, हा जो देह आहे, अमुष्य म्हणजे हाय, तर ह्या देहाच्या पोषणासाठी, हा देह कशाला पोषण करते? मी परार्थासाठी, इतरांच्यासाठी. नुसतं इतरांच्यासाठी नाही आहे, त्याचा अर्थ असा आहे की कोल्हे कुत्रे वगैरे यांचं अन्न होण्यासाठी. श्रुती सांगते की देह अन्नात, अन्नातून आलाय, अन्नामध्येच जाणार आहे. अन्नामध्ये जाणार आहे म्हणजे कसा जाणार आहे अन्नामध्ये? आपल्याला माहिती आहे की पारशी वगैरे, पारशांच्या ती पद्धत आहे की कावळे बिवळे त्यांना देह खायला घातला जातो, जवळजवळ जमिनीत पुरतात. तिथे काय होतं? त्याची मातीच होते ना. आपण जाळतो, जाळल्यानंतर काय होतं? त्याची पंचत्वातच जातं ना, म्हणजे शेवटी परत ते कुठल्या तरी अन्नातच जाऊन मिसळत आहे. दुसरं काय होतं त्याचं? म्हणून अन्नातून जन्माला जसा आला, अन्नामध्येच जगलाय, तसाच अन्नामध्ये तो मिसळतो. मग असा जो देह आहे दुसऱ्यांच्या उपयोगी पडणारा, कधी? मृत्यूनंतर. आत्ता माझ्या उपयोगी आहे, निश्चित आहे, पण त्याचं पोषण, त्याचाच विचार, त्याचं सगळं हे लोकांच्यासाठी मी करते का स्वतःसाठी? आपण देहाचं हित बघतो म्हणजे दुसऱ्याचं हित बघतोय, दुसऱ्याच्यासाठी आपण पोषण करतोय. ही जी सगळी फॅट जमवली आहे तर त्याचा काय उपयोग आहे? मला जळताना उपयोगी पडेल, जळताना, सॉरी, जळताना नाही, पण उपयोग काय आहे त्या फॅटचा? काहीही नाही आहे. कशासाठी पोषण एवढं हे करायचं? असा जो केवळ स्वतःच्या देहाच्या पोषणाच्या मागे लागतो, तो स्वतःचा नाश करून घेतो. पोषणाच्या मागे कधी लागू आपण? देह सांभाळणं वेगळं, आणखीन त्याचं पोषण करणं, तो नटवणं, सजवणं हे वेगळं. सांभाळायला लागतोच, सांभाळणं हे आवश्यक आहे, कारण जर का त्याचा उपयोग करून घ्यायचा असला तर तो सांभाळणं आवश्यक नाही आहे. आपल्याला कामाला आपल्याकडे माणसं बोलवतो,
त्यांना आपण खायला प्यायला देतो की नाही, आपलं काम नीट व्हायला हवं ना, आपण त्यांना देतो. तसंच ह्या देहाला आपलं काम नीट व्हावं त्याच्याकडनं, म्हणून खायला प्यायला द्यायचं, त्याला सांभाळायचं, त्यांनी निरोगी राहावं ही काळजी घ्यायची, तर तो कामाला येणार आहे, नाहीतर तो कामाला कसा काय येईल. म्हणून त्याची काळजी घ्यायची. पण मी किती छान, आणखीन मला आणखीन चांगलं व्हायचं आहे आणि मला नटायचं आहे वगैरे पद्धतीने जो देहाची हे करतो, किंवा हल्ली काय फिगर मेंटेन करणं, त्याच्यासाठी जिम लावतात, चिकार करतात. म्हणजे आरोग्यासाठी जिमला जाणं किंवा योगासनं करणं वेगळं, आणखीन ह्या कारणासाठी करणं वेगळं. फरक लक्षात घ्यायचा आहे. अगदी, व्यायाम आवश्यक आहे, कारण आरोग्य त्यांनी राहतं. पण त्या व्यायामाचा उद्देश काय आहे, आपण चांगलं दिसावं हा आहे का, आरोग्य राहावं, आणखीन आरोग्यसुद्धा कशासाठी, मी आरोग्य संपन्न आहे म्हणून नाही, तर त्या देहाचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे, त्यासाठी आरोग्याचा आवश्यकता असते. म्हणून पोषण करण्याला जो तत्पर असतो, जो पोषण करणं हेच शरीर हेच ध्येय मानतो, तो स्वतःचा नाश करून घेतो. स्वतःचा नाश करून घेतो म्हणजे परत आत्महत्या करतो. मागे एकदा म्हटलेलं आहे शंकराचार्यांनी की तो आत्महत्यारा असतो. आत्महत्यारा असतो म्हणजे आत्ता परत मरणार आहे ह्या जन्मात, आणि मेल्यानंतर पुन्हा जन्म घेणार आहे आणि पुन्हा मरणार आहे. म्हणून अनेक वेळा तो आत्महत्या करत असतो. तेच पुढे सांगतायत की शरीर पोषणार्थी सन य आत्मानं दिदृक्षती ग्राहम दारुधिया धृत्वा नदीम तरतून सगच्छती. म्हणजे शरीराचं लालन पालन सगळं सगळ्या बाजूनी करतोय, पोषण करतोय, लाड करतोय. आणखीन तसं करत असताना जो आत्मस्वरूप जाणण्याची इच्छा करतो त्या शरीराच्या माध्यमातनं वगैरे, त्याला उपमा दिलेली आहे. नदीला नदी ओलांडून जायचं आहे, किंवा पुरात सापडलंय, आणखीन पोहायला तर येत आहे ठीक आहे, पण आता आधाराची गरज आहे. मग अशा वेळेस नेमका एक ओणका येतो आणि त्याला मी पकडलं. ओणका समजून जे पकडलं ती जर का सुसर असली तर काय आहे, ती इथे उपमा दिली आहे की जो असा शरीराचा सांभाळ पोषण शरीराचे लाड असं करतोय, आणखीन तरी देखील हे करूनच मी आत्म्याची प्राप्ती करून घेईन, शरीर म्हणजे आत्मा, किंवा अशा सगळ्या गैरसमजातनं तो हे करतोय, तो लाकूड आहे अशा बुद्धीने सुसरीला पकडून नदीतनं पार व्हायची इच्छा करतोय. म्हणजे शरीराला सांभाळणं, आणखीन शरीराच्या मागे लागणं आणि त्याचेच लाड करणं, त्याचं पोषण करणं, शरीराला आत्मा मानणं थोडक्यात, म्हणजे आत्मस्वरूप कळणार आहे का त्याला, का तो बुडणार आहे, परत जन्म घ्यायला लागणार आहे त्याला, पुन्हा पुन्हा तेच होणार आहे. म्हणून हे देहाशी आपलं जे तादात्म्य आहे ना, ते टाकायला लागतं, देहाच्यापासून अलिप्त व्हायला लागतं. आणि मग त्याच्यासाठी पुष्कळ उपाय असतात की देह म्हणजे मी नाही आहे हे मनात ठेवायला लागतं. काम करताना देह काम करतोय, मी नाही काम करत आहे हा विचार आपल्याला करता येतो. मनात काही आलं ते पुढलं बघू. आपण जेव्हा सूक्ष्म देहाचा विचार करू तर त्यावेळे त्याचा विचार करता येईल, पण आत्ता स्थूल देहाचा विचार चाललाय. मग जो जन्माला येतो आणखीन मरतो अशी जी गोष्ट आहे, तर ती शाश्वत असणारं आत्मतत्व असेल का? अशक्य आहे. ज्याला सहा विकार आहे, जन्मतो, वाढतो, त्याच्यात बदल होत जातात, क्षीण होत जातो, मरतो, हे जो करत असतो, ज्याच्याकडनं हे सारखं होत असतो, तो शाश्वत तत्व कसा असेल हा विचार आपल्याला करता येतो. ज्याला खायला प्यायला लागतं, जो दुःखी होतोय, तो आनंदरूप असलेला कसा असेल? दुःखी कोण होतं? देह होतो का मन होतं? मन होतं. पण ज्या देहाला हे सगळे विकार आहेत,
तर तो देह अविकारी तत्व असू शकणार नाहीये हे अगदी पक्कं लक्षात घ्यायचं आणि हे मनात बाळगायचं. एकदा लक्षात घेऊन उपयोग नाही, आपल्याला पटतं हो खरं आहे हं देह म्हणजे आत्मा नाही आहे, अगदी आपल्याला पटतं. पण नंतर आपण परत त्या देहाचे लाड करण्यात मग्न होऊन जातो, पुन्हा पुन्हा आपण तेच करत राहतो. म्हणून ते मनात बाळगणं क्षणोक्षणी ठेच लागली. कोणाला लागली? देहाला. भाजी चिरताना बोट कापलं, कोणाचं कापलं? देहाचं. मी त्याच्यापासून अलिप्त राहायचं आहे, डोकं दुखत आहे, ठीक आहे, डोक्याला एक गोळी घेतली, काम झालं तिचं, मला तिचं काय आहे, काम करून घ्यायचं आहे ना, एक गोळी खा, काही हरकत नाही आहे. कारण शेवटी आयुर्वेद देखील वेदच आहे ना, जसे रोग आलेले आहेत तसेच त्याच्यावरती उपाय पण देवानी सांगितलेले आहेत. जसा आपल्याला अविद्या आपल्याला दिली आहे तशी त्या अविद्या या बंधनातनं सुटायला शास्त्र आणि श्रीगुरु पण त्यांनीच दिला आहेत ना. असं असतं मग की देह सांभाळायचा म्हणजे औषध पाणी व्यवस्थित करायचं, अन्न पाणी व्यवस्थित करायचं, हे सगळं करायचंच आहे. अन्न वस्त्र निवारा बेसिक गरजा आहेत, त्या पूर्ण भागल्याच पाहिजेत, त्याच्याशिवाय चालत नाही. प्रपंच पाहिजे सुवर्ण हे अगदी खरं आहे, पण परमार्थाला विसरायचं नाही आहे. प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नोहे, हे अगदी नक्की आहे. म्हणून जो ह्या देहातच गुंतून राहतोय आणखीन तरी पण देवाला मिळवायची इच्छा करतो, तर त्यांनी साधन म्हणून जसं सुसर पकडावी लाकडाच्या भावनेनी ही मला तारून नेईल, तसं त्या देहाला पकडलेलं आहे. महामोह ग्राह ग्रासयिक कर्मणे म्हणून म्हटलेलं आहे अद्वैत मकरंदात आहे मला वाटतं हे, कृपा कटाक्षांतम, की हे महामोह ग्राह ग्रासयिक कर्मणे म्हटलेलं जे आहे ते ग्राह ग्रास, ग्राह म्हणजे मगरीच्या तोंडातून बाहेर काढतो कोण, सद्गुरूंचा कृपा कटाक्ष. इथे ग्राह म्हटल्यामुळे मला तिथेही तीच उपमा दिलेली आहे हे आठवलं. ठिकठिकाणी ह्या उपमा दिलेल्या आहेत कारण त्या ऍप्ट आहेत, अगदी पटकन लागू पडतात, पटकन पटतात. त्यामुळे अनेक संतांनी अनेक वाङ्मयामध्ये म्हणजे ग्रंथांमध्ये ह्या आपल्याला परत परत उपमा सापडतात. शंकराचार्य म्हणतात 27 की मोह एव महामृत्युर मुमुक्षोर वपुरादिषु मोहो विनिर्जितो येन स मुक्तिपदम अर्हती. म्हणजे मुमुक्षोः मुमुक्षुच्या ठिकाणी जो देह म्हणजे मी असा जो मोह आहे त्याला महामृत्यू असं इथे म्हटलं आहे. मुमुक्षुच्याच बद्दल का बोलतायत, इतरांना नाही का? इतरांना आहे पण त्यांना तो मोह आहे हेच कळत नाही. दुसरा परत जन्म घ्यायला लागणारच आहे असं ते धरून चालतात. आणखीन मग थोडासा दानधर्म केला तर पुढल्या जन्मात मला उपयोगी पडेल, ह्या पद्धतीने त्यांचा विचार चाललेला असतो. ह्या जन्मात मी नीट वागले तर पुढल्या जन्मात मला अमुक अमुक मिळेल, या पद्धतीने जातात. म्हणजे पुढला जन्म त्यांचा निश्चितच असतो. पण जो मुमुक्षू आहे त्याच्याबद्दल काय आहे? तो जर का देह मन वगैरेंच्या बद्दल मोह बाळगून राहिला, त्याचा जर का देह तादात्म्य सुटत नसलं, तर तो महामृत्यूच्याच याच्यात जातो, म्हणजे जन्म मरणाच्या परंपरेतच अडकलेला असतो, जरी मुमुक्षुत्व असलं तरी. म्हणजे हा मंद मुमुक्षू आहे हे लक्षात घ्यायचं. मुमुक्षुत्व आलेलं आहे पण तरी देखील जो देहाला सोडायला तयार नाही, देहभावना देहवासना ही सोडायला तयार नाही, तर त्याच्यासाठी तो महामृत्यू आहे. म्हणून जो कोणी आत्मा वेगळा आहे, देह वेगळा आहे, माझं स्वरूप आत्मतत्व हे आहे, देह हे नाही, असा निश्चित निश्चय करतो
पक्का निश्चय करतो, दृढ निश्चय करतो आणि तो मोह जिंकतो. असा जो मोह जिंकतो तर तो मोक्षाला योग्य होतो. इथे मोक्ष मिळतो नाही म्हटलेलं. असा जो मोह जिंकतो, आत्मा भिन्न आहे हे ज्याला पटतं, म्हणजे इथे परोक्ष ज्ञान पूर्ण झालंय. परोक्ष ज्ञान पूर्ण झालंय म्हणजे हो, हे बरोबर आहे, मी देह असणं शक्य नाही आहे, आत्मा त्याच्याहून वेगळा आहे हे मला पक्क पटलंय. हे जेव्हा पक्क पटतं त्यावेळी मोक्षाला योग्यता मिळते, मोक्षप्राप्तीची योग्यता प्राप्त होते. तोपर्यंत मोक्ष मिळायला योग्यताच नाही आहे. जोवर हे साधन चतुष्टय संपन्नता नाही आहे, जोपर्यंत हे परोक्ष ज्ञान आपल्याला होत नाही आहे. काय परोक्ष ज्ञान आहे? की होय, मी देह असणं शक्य नाही आहे, मी आत्मा आहे हे मला नक्की पटलेलं आहे. हे जेव्हा पटतं तेव्हा तो मोक्षप्राप्तीला योग्य होतो. म्हणजे मग त्याला मोक्षप्राप्ती कशी मिळते? सद्गुरूंचा उपदेश, त्यांची कृपा आणि त्याप्रमाणे विचार, हे सगळं जेव्हा एकत्र येतं त्यावेळे मोक्ष मिळतो. तोपर्यंत मोक्ष नाही. साधन चतुष्टय संपन्नता पाहिजे, त्याच्याशिवाय दृढ होणार नाहीये. संशयाचे ज्ञान वोखटे म्हणून समर्थ म्हणतात. परोक्ष ज्ञान काय, किंवा चुकून अपरोक्ष ज्ञान झालं सद्गुरु कृपेने, तरी ते वोखट म्हणजे खोटं, योग्य नाही आहे, ते पुरेसं नाही आहे, ते परमनंट नाही आहे. हे सांगतायत समर्थ की अशा पद्धतीचं ज्ञान जे आहे ते सुद्धा बरोबर नाही, ते कमीच आहे. म्हणून संशय वगैरे काहीही नाही आहे, पूर्णपणे माझा निश्चय झालेला आहे, हे साधन चतुष्टय संपन्नता बाळगलेली आहे, वैराग्य आलेलं आहे. वैराग्य आलं तरच हे टिकणार आहे, नाहीतर पुन्हा पुन्हा रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग, बाहेर जग आणखीन आत मन खेचाखेच चाललेली आहे. तसं होतं जोपर्यंत वैराग्य नसतं तोपर्यंत. वैराग्य आल्यानंतर ते साध्य होतं, तोपर्यंत नाही साध्य होत. म्हणून वैराग्याचं फार गरज आहे. आणि वैराग्य विवेक नाही तरी सुद्धा नुसते वैराग्य हे काढ पिसे खुळासारखं असतं ते. कारण कशासाठी वैराग्य? महद्भाग्य हातासी आले परिभोगो नाही जाणीतले, तैसे वैराग्य आहे परिविवेक नाही. वैराग्यापर्यंत भाग्य दुसरं नाही आहे, पण विवेक असला तरच त्याचा उपयोग होतो. नाहीतर एवढं मोठं भाग्य हाताशी येत आहे पण विवेक नसल्यानंतर काही उपयोग नाही आहे. म्हणून विवेक चुडामणी, हा विवेक आपल्याला सतत सांगतोय. वैराग्य सांगतोय, विवेक सांगतोय, ह्या दोन्ही गोष्टी हातात हात घालून गेल्या तरच मोक्ष मिळणार आहे. मोक्ष म्हणजे दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष ज्ञान. मुक्ती मिळवायला योग्यता येण्यासाठी खरी मेहनत असते. प्रत्यक्ष मुक्तीचा प्रश्नच नाही, माझं स्वरूपच आहे ते, पण ते मला कळत नाही आहे. ते कळायला जी योग्यता मिळायला लागते, आपण म्हणतो ना की आता मूल कळायला लागलं, हं, त्याला कळायला लागलं म्हणजे काय? त्याला स्वतःची जाणीव झाली, हे घर, ही माणसं, हे आपली आहेत वगैरे जाणीवा व्हायला लागल्या. म्हणजे आपल्याला वाटतं त्याला कळायला लागलं, बरोबर आहे, व्यवहारात त्याला कळायला लागलं. आधी कळत नव्हतं, आता त्याला विशेष सगळे कळायला लागले. तसे आपल्याला ह्या विशेषांचं पृथक्करण करून खरं मी कोण आहे हा विचार करायला लागतो. नित्यानित्य विवेक, आत्मानात्मविवेक, हा विवेक करायला लागतो. आणि हा विवेक करायची ज्याची पात्रता आहे तो मोक्षाला योग्य होतो. मोहम जहि महामृत्युम देहदार सुतादिषु यम जित्वा मुनयो यांती तद्विष्णो परमं पदम. आता मोह आणखीन कुठला आहे? देह, दारा, दारा म्हणजे पत्नी, सुत पुत्र, थोडक्यात देह म्हणजे मी, आणखीन माझं, किंवा मी म्हणजे देह नाही माझा देह म्हटलं तरी एक पाऊल आपण पुढे गेलो. पण देह काय? पत्नी, पती, पुत्र, कन्या, नातेवाईक, ह्या सगळ्या गोष्टींच्या ठिकाणी जो
मोह आहे ते माझे आहेत आणि माझे असल्यामुळे त्यांना काही झालं तर मलाच झाल्याचं दुःख होऊन जातं. त्यांना त्रास झाला की मला त्यांच्याहून जास्त त्रास व्हायला लागतो. मोह येथे प्रत्येक जण आपलं प्रारब्ध घेऊन आलेला आहे आणि त्या प्रारब्धाप्रमाणे त्याला भोगायला लागणार आहे. प्रत्येक जीव एकटा येतो, एकटा जातो, एकटाच असतो कायम. आपल्याला कितीही वाटलं तरी जीवलगती तुकी पिशुणे कामान येती हे अगदी लक्षात ठेवायचं. खूप चांगली असतात, प्रश्नच नाही आहे. मदत करतात, प्रश्नच नाही आहे. पण फार काळ जर का अंथरुणावरती एखादं लोळत पडलेलं आहे, समजा पॅरलिसिस वगैरे होऊन सगळं घर आजारी पडल्यासारखं होतं की नाही, करणाऱ्यांना पण कंटाळा येतो की नाही, कधीतरी येणारच आहे, स्वाभाविक आहे. कारण शेवटी आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती हा उपनिषदाचा सिद्धांत आहे. आणखीन तो सिद्धांत अगदी त्रिकालातीत आहे, कायम कायमचा आहे तो सिद्धांत. त्याला अपवाद नाही. मी कितीही त्याग केला तरी त्या त्यागात मला सुख वाटतं म्हणून मी त्याग करते. हे सगळं लक्षात घ्यायचं. आणखीन ह्या सगळ्याच्या बद्दल, मी आणि माझं ह्यांच्याबद्दल जो आपल्याला मोह आहे, ती माझी आहे, ती माझी आहे, ह्या सगळ्या मोहाचा नाश करायचा आहे. म्हणजे आत्मनस्तु कामाय वगैरे जे एक एक वेदांनी सांगितलेले, उपनिषदांनी सांगितलं आहे, आपल्याला वाटतं की हे फार कठोर आहे, पण हे वास्तव आहे, कठोर नाही आहे. वास्तव जे असतं ते सौम्य नसतं, ते कठोर नसतं, ते दुष्ट नसतं, ते सुष्ट नसतं, ते वास्तव असतं. जे आहे ते आहे. हल्ली वास्तववादी कथा कादंबऱ्या सिनेमे वगैरे असतात ना, म्हणजे पैसे देऊन विकतचं दुखणं घेणं असतं की नाही, तसं असतं हे. की इथे आपण शांतपणे जर का जीवनातलं वास्तव स्वीकारलं तर ते जिंकलं जातं, मग त्याचा आपल्यावरती परिणाम होत नाही. वास्तव आहे, घटना आहे, प्रारब्ध आहे, ह्या सगळ्या पद्धतीने जर का आपण घडणाऱ्या सगळ्याकडे पाहायला लागलो, आपल्या आसपासच्या लोकांच्याकडे, स्वतःच्या देहाकडे वगैरे बघायला लागलो, जगाकडे बघायला लागलो, आज काय चाललंय जगात आपल्याला माहिती आहे. युक्रेनची वॉर आहे, याची मिडल ईस्टमध्ये चाललेलंच आहे, इस्रायल आणखीन, तर ते जे सगळं चाललेलं आहे त्याच्याबद्दल जर का मी हे असं कसं काय करतायत वगैरे रडत बसले, उपयोग आहे का काही? काय चाललंय माहीत पाहिजे. अगदी बरोबर आहे. पण त्यांनी मी दुःखी होता उपयोगी नाही, त्यांनी मी अस्वस्थ होता उपयोगी नाही. जर का मला काही करणं शक्य असलं अवश्य करावं, पण उगाच्या उगाच रडत बसू नाहीये, वाद घालत बसू नाहीये, लोकांची चर्चा करत बसू नाहीये, त्यांनी काही उपयोग होत नाही. म्हणून हे मी माझं जग सत्य ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आहेत. आणि असा जर का केलं तर मननशील, मुनी शब्द वापरलेला आहे, म्हणजे जो मनन करतो, जो विचार करतो, जो ह्या सगळ्याबद्दलचा जाणून आहे आणि ते स्वतःला लावून घेतोय, त्याप्रमाणे विचार विवेक जागृत आहे ज्याचा, असा मुनी जो आहे तो ह्या सगळ्याला जिंकतो, या सगळ्या मोहातून तो बाहेर पडतो. आणि वेदांत ज्याच्याबद्दल बोलतं त्या विष्णूच्या परमपदाला तो जाऊन मिळतो. आता विष्णू म्हणजे कोण आहे? विष्णू म्हणजे चार हात, शंख, चक्र, गदा वगैरे विष्णू तो आहे आपण म्हणतो, पण व्यापनशीलत्वात विष्णू व्यापनोती ते, म्हणजे व्यापक जो आहे म्हणजे ब्रह्मा. व्यापक एकच तत्व आहे, पूर्णपणे सगळं व्यापणारं एकच तत्व आहे. आकाश व्यापक आहे पण ते लिमिटेड आहे, माया व्यापक आहे, लिमिटेड आहे. ब्रह्मतत्व निरपेक्ष व्यापक आहे, कशाच्याही संदर्भात ते व्यापक नाही आहे, तर ते पूर्णपणे स्वतःच व्यापक आहे, तो विष्णू आहे. आणि त्याचं पद म्हणजे ब्रह्मपद, म्हणजेच मोक्षपद, सगळी एकच नावं आहेत ती. त्याला तिथपर्यंत जातात आणि वेदांत प्रसिद्ध म्हणून म्हटलंय. वेदांत प्रसिद्ध का म्हटलेलं आहे?
त्या म्हणजे इथे अर्थात म्हटलंय, प्रत्यक्ष श्लोकात नाही आहे, तद विष्णोः परमं पदं म्हणून म्हटलेलं आहे. तद म्हणजे ते जे वेदांनी सांगितलंय ते. रामरक्षेत देखील आहे ना वेदांत वेद्यो, जो उपनिषद ज्याचं ज्ञान करून देतात, उपनिषदांच्यामुळे जो कळतो तो श्रीराम, तो विष्णू. त्याचं जे उत्तम पद आहे, त्याचं उत्तम पद म्हणजे परब्रह्मपद, मी ब्रह्म आहे हा अनुभव प्रत्यक्ष त्या तद्रूपता येणं, आणखीन तो टिकणं, इथपर्यंत ते जातात. म्हणजे ह्या ज्या सगळ्या अनात्म म्हणून म्हटलेल्या गोष्टी आहेत, जड किंवा ज्याला अचेतन असं आपण दुसरं म्हणतो, पंचमहाभूतात्मक म्हणतो, देहाला पंचमहाभूतात्मक आपल्याला आधीच सांगितलेलं आहे. देह कसला बनलेला आहे, तर पाच महाभूतांचा बनलेला आहे. मग ह्या सगळ्यातनं जो बाहेर पडतो, जो त्यांची व्हॅल्यू ओळखतो, त्यांना ओळखून त्यांना त्यांच्या जागी ठेवतो, तिथल्या तिथे त्यांचा निकाल लावतो, कंपार्टमेंट करायची, हे अनात्म हे आत्म, तिथे ग्रे झोन नाही आहे मधला. ग्रे झोन म्हटला तर तो जीव आहे, आत्मा आणखीन अनात्मा यांचं मिश्रण आहे एक प्रकारे ते, पण वास्तविक मिश्रण नाही आहे ते, ते भासमान मिश्रण आहे. अनात्मतत्व हे खरं नाही आहे हे पक्कं लक्षात ठेवायचं. आणखीन आत्मतत्वावरती नजर ठेवायची. सगळं मी आणि माझं जे प्रकार आहेत ती मायेच्या प्रांतातली जातात. जाणीव तितुकी माया हे कधीही विसरू नये. जिथे जिथे जाणीव आहे ते सगळ्यात सूक्ष्म भाग आहे, आणि तो देखील मायेचाच भाग आहे. आणखीन हा तर काय जड सगळा स्थूल भाग आहे, आपण स्थूल देहाचाच चाललेला आहे. आणि हा स्थूल देह, स्थूल जग, त्या जगातली सगळी जी पंचमहाभूतात्मक माणसं म्हणूया किंवा पदार्थ म्हणूया, हे जे सगळं आहे हे सगळं नाशिवंत आहे. ते म्हणजे मी नाही आहे, जे माझं आहे ते मी नाही आहे, आणि माझं म्हणजे सुद्धा काय आहे, अनात्म आहे सगळं. हा विचार सतत ठेवायचा, आणि असा जर का राहिला तर त्या उत्तम पदाला म्हणजे विष्णुपदाला परमं पद तिथपर्यंत आपण जाऊन पोचतो. अनाथ हे उत्तम पुरुष असं त्याला गीतेमध्ये म्हटलेलं आहे. म्हणून ब्रह्मरूप होतं, आनंदरूप होतं, हे लक्षात घ्यायचं. इथे आपण 88 आज झालेलं आहे. आता इथे आपण आज थांबूया. स्थूल देहाचं सगळं चाललेलं आहे. आणखीन मला वाटतं 2-1 3 अजून आहेत, 2-3 स्थूल देहाचे. त्याच्यानंतर सूक्ष्म देहाबद्दल ते सांगायला सुरुवात करतील. तेव्हा आज आता इथे थांबूया आपण. हरिओम तत्सत श्री.